नमस्कार, मानसी स्वादिष्ट रेसिपीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे टोमॅटोची चटणी. इथे आपली कढई गरम झालेली आहे. 2 चमचे एवढे तेल घालते. तेलामध्ये मी 1 चमचा राई घालते, 1/2 चमचा हिंग, 4 ते 5 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरची घातली आहे. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले. कांदा आणि टोमॅटो मिडियम साईजचे घेतलेले आहेत. लसूण हलकीशी परतून झाली की कांदा घालायचा आपल्याला, आणि कांदाही परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ. आता आपला कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो घालते. टोमॅटो मी जाडसरच चिरून घेतलेले आहेत, एकदम बारीक पण नाही केले. कांदा बारीक चिरायचा आहे, टोमॅटो जाडसर चिरायचं. त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर. हे मी 5 गॅस वरती 1 मिनिट परतून घेते. आपलं परतून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये 1/2 वाटी पाणी घालते. झाकण देऊन 5 ते 7 मिनिट मी शिजवून घेणार आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचं, स्लो गॅस वरती शिजवून घ्यायचं. इथे आपली चटणी, टोमॅटोची चटणी आता तयार आहे. आता मी याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालते. दाण्याचा कूट जाडसरच घालायचा आहे, एकदम बारीक केलेला नाही घालायचं. ही रेसिपी एकदम पटकन होते. सकाळीच्या गडबडीमध्ये डब्यासाठीही तुम्ही करू शकता. आता मी गॅस बंद करते. इथे आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.